त्या जोश मध्ये पुन्हा फटाकडे पुन्हा आतिषबाजी हे सगळं करून खरं तर भाऊभावाचा सन्मान केला. पण हे सगळं होत असताना जे निवेदक आहे काजी सर फार हुशार आहे म्हणजे पहा आपल्या शर्टचं जर काचं व्यवस्थित नसेल तर आपल्याला बटन त्याच्यात बसवता येत नाही. काजी सरांनी इथं बरोबर निवेदन करताना कोणाच्या तोंडातून काय बोलवायचं आणि समोर तुमच्या समोर मांडायचं. आता खरं तर सुरुवातीला सत्यशील दादाने सांगितलं की नारायणगावच्या बाहेर जाण्याची गरज आहे. आता बाबू पाटे नारायणगावच्या बाहेर जाणार म्हणजे आता 15 तारखेला त्यांची मुदत संपली सरपंचकीची. आमच्या भगिनीने मी सांगितलं जे बोलणार आहे ते कृतीत करा. शरद दादा थोडा अंदाज घेतला काय नेमके झाले मला माहित नाही पण दादा हुशार दादा म्हणजे दोन्हीकडून मी प्रेम करा. मला काही अंदाज नाही आला कारण त्यांनी ऐकलं नव्हतं पण ते बोलायला कधी कोणाला सापडणार म्हणजे दोन्हीकडूनही प्रेम झालं पाहिजे. आता खरं तर दादा आणि ताई एका पारड्यात आहे, दुसऱ्या पारड्यामध्ये सत्यशील दादा आहे आणि तिसरी प्रेम करणारे तुम्ही बाबा मंडळी. त्याच्यामुळे बाबूरांना मला वाटत नाही काय अडचणी कारण वर्ष मी झालेत 16 आणि 16 वर्ष आता त्या ठिकाणी तुम्ही पोक्तपणाचे झालात. आता गावकी सोडायची आणि जिल्हा परिषदकडे तुम्ही निघायचे. आता वग आणि बघा 16 वर्ष झाले म्हणजे 16 वर्ष धोक्याचे असते. आता धोका संपला म्हणजे सरपंचकी संपली. आता बाबू पाटे तुम्ही तयारी करा. यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला मदत करणार आहे. आज आतुरला काही नाही इथं पण मी एवढं सांगतो बाबूराव पाटे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभे राहिले. आता मी तसा बाहेरचा माणूस आहे पण मित्र म्हणून मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला हजेरी लावली आणि मी लोकांना विनंती केली की बाबूराव पाटेंना निवडून द्या. लोकांनी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं तुम्हीच तुमचं निवडून दिलं. बाबूराव पाटे मी असा माणूस आहे. शरददादाने सांगितलं की आता किती त्रास द्यायचा आणि किती काय करायचंय. मी कोल्ह्यांचं विशेष अभिनंदन करतो. कोल्हे साहेब तुम्ही समुद्राची खाडी बोला बरोबर तुम्ही त्याच्यानंतर काय सायकलिंग केली बरेच प्रकार तुमचे या ठिकाणी तुम्हाला भूषणं जोडली जात होती. समाधान वाटलं की पहिल्यांदा तुम्ही कृती केली नंतर बक्षीस त्या ठिकाणी सगळ्यांचा वर्षाव घेता सत्काराचा. कारण बुद्धिमान माणसं ही भूमिका करू शकतात पण भूमिकेची समरस होऊ शकत नाही म्हणून तुमच्यातला फरक मला फार भारी वाटला. कारण त्या माणसाने कसं वागलं आणि कृती केली तर माणूस अजून उंच होतो त्याचं एक समाधान माझ्यासारखे कार्यकर्त्याला. आज मला बाबूराव पाटे तुम्ही हे सगळं बनवलंय. मी सहज विचारलं किती खर्च आला. बघा बाबू पाट्यांचं किती प्रेम आहे. ते म्हणले फुलं विकणाऱ्या टपरीपासून तो उद्योग करणाऱ्या व्यवसायापर्यंत सगळ्यांना आम्हाला 2 लाख रुपयाची मदत केली आणि 80 लाख रुपयाचं भव्य दिव्य त्या ठिकाणी प्रवेशद्वार केलं. कारण वाटा हा सगळ्यांचा असलाच पाहिजे. मग तो श्रीमंतातला श्रीमंत असू द्या गरिबीतला गरीब असू द्या पण देण्याची वृत्ती असली पाहिजे. आणि हे बाबूराव बाबूभाऊ तुम्ही केलात एक समाधान त्या ठिकाणी वाटत आहे. आणि म्हणून मला आज हे स्टेज पाहिल्याच्यानंतर बाबूभाऊ खरं लोकांचं तुमचं अंतर वाढलंय. हे अंतर वाढता कामाने आपलं स्टेज खाली गेलं. कारण अंतर जर वाढलं ना तर इंदिरा गांधीला सुद्धा लोकांनी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मी मित्र म्हणून खरं सांगतो कारण मला काय मतं मागायची नाही. कारण तुमच्यावरती प्रेम असं आहे. आमचा बाबू पाटे फाटका आहे. आमच्या बाबू पाट्याच्या डोक्यावर केस नाही कारण लोकांच्यासाठी सगळे घालवले. आमच्या बाबू पाट्याची चप्पल चांगली नाही लोकांसाठी त्यांनी पादत्राणे सुद्धा त्या ठिकाणी झिजवलेली आहे. आमचा बाबू पाटे कधीतरी कसा तरी दिसतो अरे आंघोळ जरी नाही केली तर मनाने आंघोळ घालून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आंघोळ घालायचं काम आमचा बाबू भाऊ करत असतो. शेवट राजकारण होईल जाईल म्हणून बाबू भाऊ मी एवढंच सांगेन माडाचं झाड खूप मोठं होतं पण त्याच्या मुळ्या सुद्धा इतक्या खोलवर गेलेल्या असतात. तुमच्या मुळ्या खोलवर आहे
तुम्हाला नारळाचं पाणी तुमच्या नारळात पाणी सुद्धा आहे, पण लोकांना नारळाचं नारळ तोडण्यापर्यंत जाता येणार नाही. तुम्ही पुढच्या वेळेस आपलं स्टेज बारीक घ्या, पण लोकांच्यात घ्या. कुणीतरी तुम्हाला स्पर्श करणार आहे, कुणीतरी म्हणणार आहे की मला कोरोनात बाबू पाटेने वाचवलं, कुणीतरी म्हणणार आहे कोरोनात मला खायला मिळत नव्हतं. कुठून तरी सगळ्यांकडून गोळा करून कुणाच्या तरी कुटुंबामध्ये भाकर द्यायचं काम बाबू पाटेंनी केलंय. म्हणून बाबू पाटे, यू आर अ ग्रासरूटर, यू आर नॉट पॅराशूटर. कारण तुम्ही जमिनीला धरून चाललेली माणसं आहात आणि तेच प्रेम लोकांनी तुमच्यावरती केलं आहे. म्हणून भविष्या काळामध्ये तुमचं यांचं अंतर पाडू नका, कारण हे अंतर कमी कमी आहेच, पण व्यासपीठाच्या नावाने कमी करू नका. मला एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. छत्रपतींच्या बाबतीत आदरणीय बालगुडे साहेब बोलतीलच, अधिकारवाणी बोलतील, पण बालगुडे साहेब मध्यंतरीच्या काळामध्ये कोश्यारी या राज्याचे राज्यपाल होते. काही शब्द अपशब्द एखाद्या नेत्याला मोठं करण्यामध्ये गेले असते, 100% गेले असते. अरे पण एखाद्याने जरी डुकून पाहिला पाहिजे होतं की 80 वर्षाचा धोतर घातलेला एक राज्यपाल हा शिवनेरीगड चढून जातो. मला राज्यातला एक पुढारी दाखवा जो खालीवरून धोतराचा पणा धरून तो त्या ठिकाणी शिवनेरीवर जाऊ शकतो. कुणी जाऊ शकत नाही. त्यांना निष्ठा होती, त्यांना राजाबद्दल प्रेम होतं. कोश्यारी कुठल्या जिल्ह्यातले, कुठल्या राज्यातले, कुठल्या प्रांतातले, अरे छत्रपतीमध्ये ताकद एवढी आहे, त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे की 80 वर्षाचा मथारा तरा 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 त्या ठिकाणी वरती गेला. आणि शिलार मामाची आठवण झाली. अरे चांगले गुण असेल तर ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले, अरे जरा बघा तुम्ही कधी शिवनेरीवरती या. जर वरून मी खालीवरून वर जायचं म्हणलं तर यांचा BP चेक करायला लागतो, नीट आहे का बघा, शुगर वाढली का बघा, विचारा काही असू द्या. ज्याने राजासाठी केलं त्याला केलं म्हणण्याची त्या ठिकाणी आपली सुद्धा दालत असली पाहिजे. आणि म्हणून बानगुडे सर, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती उभा करता, छत्रपतींचं त्या ठिकाणी छोट्या छोट्या घटना सर्व समाजामध्ये सांगून छत्रपती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आता राजकीय जोडे ते आता मला काही बोलायचं नाही त्याच्यावरती, पण तुम्ही इतके छत्रपतींना मोठं केलंय, इतकं छत्रपतींना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमच्या जीवनात किती तरी आमदार की म्हणू द्या. नेमकं तुमच्याकडे काय आलं की सगळी माशी शिंपते की सर आहेत आपल्या इथे. आता आमचा काही पक्ष काही विषयच नाही, अजून व्यवस्थित शेजारी आले. तुमच्यातलं माऊली सगळा गोंधळ, ते काय करणार बिचारे. पण आपण आपल्या जीवनामध्ये सर कधीतरी आमदार म्हणून आमच्याकडे शिवनेरीवर या. आम्हाला खऱ्या अर्थाने ही आहे ना, ही शिवजयंती साजरी केली की खऱ्या अर्थाने होईल. आणि बाबूराव पाटील सगळे म्हणतात, बाबूरावला म्हणतात आमदार म्हणलं की सगळे लोक खुश होतात. आमदार होईल की नाही मला माहीत नाही, कारण सगळे आमदार की जर रेसमध्ये इथं बसले. पण माझ्या बाबू भाऊला फक्त एकदा जिल्हा परिषद सदस्य करा, तुमचं पाव ते पान फटलं असं होईल फक्त बाबूराव पाटीलसाठी. कारण इथं जिल्हा परिषद सदस्य कोण आहे? गावड्याची कोण आहे? कारण गावड्याच्या पुरीला अभिवादन केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच विनंती करा आमच्या बाबू भाऊवरती की कधीतरी त्या ठिकाणी जसं तुमच्यावरती लोकांनी प्रेम केलं, खरं तर काही लोक स्मशानभूमी साफ करत होती गावड्याची वर गेली, एवढी वाईट अवस्था होती. तुमचं प्रेम म्हणून आज पुनर्जन्म घेऊन आज आपल्यात आहे. गावड्याताई मनापासून तुमचं पुचकेताई स्वागत करतो खरं, की माणसाला आयुष्य मागावं कुणी. विरोध असेल विरोध होईल श्रद्धाला, परंतु आयुष्य कुणाची दोरी तुम्ही मला आठवतो मागच्या वेळेस सुद्धा, की त्यावेळेस सुद्धा शरद दादा म्हणले की एकामेकात वाद विवाद नक्की असतील, वैचारिक मतभेद असतील, परंतु एकामेकाच्या आयुष्यासाठी आपण मागितलं पाहिजे. आणि ही संस्कृती नारायण गावकरांनी टिकवलेली आहे. म्हणून आज छत्रपतींच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी बानगुडे सर बोलणारच आहात. पण रक्ताने जी नाळ जोडली जाते ना, राजा अनेक झाले बघा, दही दूध ताक सगळं ओतून त्या ठिकाणी अनेकांनी राज्याभिषेक केले, पण रक्ताने त्या ठिकाणी अभिषेक करणारा आपला राजा शिवछत्रपती हा राजा झाला, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून बानगुडे सर आपण त्यावर अधिकार बोलणार, आपण सगळी मंडळांच्या सत्कारांचा सत्कार केला, सत्कार मूर्तींचा त्या बाबूभाऊंच्या बाबतीत सुद्धा आपण सगळे मंडळी या जिल्हा परिषदेचं, कारण आता निवडणुका होणारच आहे. आणि माझ्या बाबतीत सांगितलं की शरददादांनी कारागृहामध्ये गेलो होतो कारागृहामध्ये, काय अडचण नाही, आपल्याकडली भरपूर पोरं आली, बाबू पाट्याचं नाव सांगितलं चला मदत करूया, काय तिथं अडचण नव्हती. कारण शेवट कारागृहाचे करते काय म्हणले, एकदा तरी मंगलदास बांधलला चेल्ल पाहतो, तिथं 7-8 वर्ग, तिथं 6,000 माझे मित्र झाले कार्यकर्ते झाले, सगळ्यांना मदत केली, सगळ्या जण चांगली पोरं,
पुन्हा मान्य झालं असेल त्याला मदत करण्यासाठी। ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।